कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा। दिशा भविष्यातील शिक्षणाची। श्रोतेहो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या करिअर बाबत वाई इथल्या दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून। मागील भागात आपण अनालिसिस या कॉन्सेप्टवर बोललो होतो की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्ही एक्झामची तयारी करत असताना ज्या तीन गोष्टींवर आपण डिस्कस करत होतो त्यातला शेवटचा पार्ट होता, म्हणजे एस्पेशली बॉडी क्लॉक आहे, कन्सिस्टन्सी आणि अनालिसिस आहे। कारण बॉडी क्लॉक सेट होण्याचं महत्व पण आपण चेक केलं, जर त्या लेवलपर्यंत बॉडी क्लॉक सेट झालं नाही तर त्याचा काय ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो अभ्यास करताना, याबद्दलच्याही गोष्टी तुम्हाला कनेक्ट झाल्या। त्यानंतर स्पेशली कन्सिस्टन्सीचं महत्व पण आपण चेक केलं की जर कन्सिस्टन्सी अभ्यासात नाही राहिली तर मार्क फ्लक्च्युएट होत राहणार आणि त्याची गरज आपल्याला समजली। आणि तिसरा मुद्दा महत्वाचा होता तो म्हणजे अनालिसिसचा, विदाऊट अनालिसिस तुम्ही जर अभ्यास करत राहिला तर यानंतर तुमचा जो सेल्फ ग्रोथ एक्झामचा ग्रोथ आहे हा नक्कीच तुम्हाला तसा दिसणार नाही। त्यामुळे 100% तुमच्या डोक्यात हे असायला पाहिजे की एव्हरी टाइम प्रत्येक वेळेला तुम्ही कोणताही अभ्यास करा तो अनालिटिकल स्टडीज तुमचा असायला पाहिजे, मग तो सब्जेक्टचा असेल, पेपरचा अनालिसिस असेल, काहीही असेल तिथं, ज्यामुळे तुम्ही प्रोग्रेसिव्ह वर्क करू शकाल तसं। या मेजर तीन गोष्टी बोलल्यानंतर आपण खरं येऊया की आता एक्झॅक्ट 11वीच्या पद्धतीनं काम करायचं झालं एंट्रन्सचं तर कसं असायला पाहिजे, काय करायला पाहिजे। ज्या तीन गोष्टींचा आपण मुद्दा बोललो याला आता तुम्हाला सिलेबसच्या पेपरकडं किंवा त्याच्या पेपर पॅटर्नकडे जाणं पण तितकंच महत्वाचं आहे। ज्या परीक्षांना तुम्ही फोकस करणार आहात त्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातल्या प्रत्येक डिटेल गोष्टीवर जावा, सिलेबसचं कम्पॅरिझन पाहणं आवश्यक आहे। जसं जेई बद्दल आपण विचार केला तर इंजिनिअरिंग करायचं तर इंजिनिअरिंग तुम्हाला कुठं कुठं करता येऊ शकेल, तर एक स्टेटला महाराष्ट्रात करता येईल, महाराष्ट्राच्या बाहेर करता येईल आणि भारताच्या बाहेर करता येईल, असे तीन प्लेस तुम्हाला आहेत। म्हणजे आयदर तुम्ही महाराष्ट्रात फोकस करू शकता, नॅशनलला वेगवेगळे कॉलेजेस वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज लावू शकता किंवा परदेशातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही जाऊ शकता। तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, त्या एंट्रन्स एक्झामबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करा। आपण त्याच्याबद्दल शॉर्टली डिस्कस पण नक्की करूया, पण ते डिटेल माहिती असणं तुम्हाला खूप आवश्यक आहे। महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी जी परीक्षा डिक्लेअर झालेली आहे ती MST CET महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, या CET एक्झामच्या मधून तुम्ही महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊ शकता। हा बेसिक भाग आहे, त्याच्यातल्या अनेक थोडंसं खोलवर आपण जाऊया। या CET पेपर पॅटर्न ही 200 मार्कांची असणारी परीक्षा, त्याच्यात दोन पेपर असतात, फिजिक्स केमिस्ट्रीचा एक पेपर आणि मॅथमॅटिक्सचा दुसरा पेपर। फिजिक्स केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अप्रॉक्सिमेट 100 क्वेश्चन त्याच्यामध्ये, म्हणजे 50 फिजिक्सचे 50 केमिस्ट्री असे 100 क्वेश्चन्स आहेत, 100 मार्क्सला आहे। तर मॅथ्समध्ये 50 क्वेश्चन्स आहेत, 1 क्वेश्चन 2 मार्क्सचा, असं जवळपास 200 मार्क्सचा पेपर, अशी 200 मार्कांची असणारी परीक्षा की ज्याच्यासाठी सिलेबस आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा HSCचा सिलेबस या परीक्षेला आहे। 11वीचा 20% आणि 12वीचा 100% असा मिळून खरं तर पेपरचा सिलेबस डिझाईन झालेला आहे। आणि ही परीक्षा ऑनलाईन मोडला होते की ज्यापूर्वी ती ऑफलाईन असायची, आता ती ऑनलाईन एक्झाम होते। आणि अशी 11वी 12वीच्या थोडक्यात अभ्यासक्रमावर असणारी CET एक्झाम। महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर मग कॉलेजेसच्या लेवल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, म्हणजे ग्रेडेशन्स माहिती असायला पाहिजे। तसे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजेस आहेत, अंडर युनिव्हर्सिटी असणारे कॉलेजेस आहेत, काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत, याबद्दलची पण माहिती होणं खूप आवश्यक आहे। ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या डिटेल्स जाणून घ्याल तेव्हाच तुम्हाला कॉलेजचा अंदाज कळेल। एस्पेशली इंजिनिअरिंग करत असताना महत्वाचा BE आणि BTEC मधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे। बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ह्या दोन डिग्रीज मध्ये नक्की काय फरक आहे। मला युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजेस मध्ये जायचं असेल तर मग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग BE डिग्री मला असेल, ऑटोनॉमस कॉलेजला मी जाणार असेल तर मला BTEC डिग्री मिळेल। मग ऑटोनॉमस कॉलेजचं एक वेगळं महत्व आहे, ते नक्की वेगळं महत्व काय याबद्दल पण तुम्हाला स्वतःला काही इन्फॉर्मेशन घेणं आवश्यक आहे। याच बाबतीतल्या काही अपडेट्स आपण या पुढच्या 2-3 भागामध्ये आपण घेत राहणार आहोत की स्टेट लेवलची ही परीक्षा, तसं नॅशनल लेवलची JEE परीक्षा, त्याचबरोबर आपण मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहेत, आर्किटेक्चरसाठी एक्झाम आहेत, या सगळ्या एक्झामची थोडक्यात माहिती पाहून मग आपण पुढच्या सेशन्समध्ये अशाच पद्धतीने इन्फॉर्मेशन पाहूया। दिशा भविष्यातील शिक्षणाची। श्रोतेहो, वाई इथल्या दिशा अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर आणि NDA प्रवेश परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते। इथलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या तयारीकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं। श्रोतेहो, सध्या कोरोनाच्या साथीमुळे दिशा अकॅडमीनं ऑनलाईन बॅचेसचं नियोजन केलंय। प्रवेशासाठी 777-592-592-3 किंवा 4 वर जरूर संपर्क साधा किंवा www.dishaacademy.org या वेबसाईटला भेट द्या।
या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.